श्री काळ भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त आळंदी देवाची या ठिकाणी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन ग्रामस्थांच्या निर्धाराने केले जाते। यावेळी बैलगाडा शर्यतीचा घाट परिपूर्ण असावा असा शेतकरी बैलगाडा मालक यांचा आग्रह होता। प्रसिद्ध बैलगाडा मालक श्री अरुण रामचंद्र गुंडरे यांचा मार्गदर्शन घेत मोठ्या प्रमाणात तरुण शेतकरी एकवटले आणि घाट रूप बदलताना पाहून आपसुकच बैलगाडा मालक पंचक्रोशीचे पायघाट काम पाहण्यासाठी वळू लागले। प्रमुख प्रसिद्धी माध्यमांनीही याची दखल घेत घाटाचं स्वरूप प्रसिद्धीस नेलंय। सुमारे लाखोंच्या पुढे असणाऱ्या बक्षिसाची रक्कम प्रथम आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीनं दिली जातीये। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार नियमांचं काटेकोरपणे पालन करणार असल्याचं तरुण शेतकरी सांगत आहेत। श्री काळ भैरवनाथ उत्सव कमिटी व ग्रामस्थ मंडळ यांनी वर्गणीदारांचे आभार मानलेत। तसेच नाव प्रसिद्ध करू नका असं सांगणारे केळगावचे सुपुत्र रोहिदास मुंगसे आणि आळंदीतील तरुण उद्योजक सोमनाथ कुऱ्हाडे यांनी स्वखर्चाने बैलगाडा घाट बनवणे कामी लागणारी सर्व यंत्रणा काहीही अपेक्षा न ठेवता दिली आहे। त्याबाबत गावकरी हितसंबंध आहेत ते जपत आहेत अशी बोलकी प्रतिक्रियाही दिली आहे। या बैलगाडा घाटाचं स्वरूप ज्यांच्या जागेमध्ये झालेलं आहे त्या रणधिवे कुटुंबातील प्रमुख या ठिकाणी आहेत। काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी बैलगाडासाठी मोठा सुसज्ज घाट व्हावा म्हणून आपलं खूप सहकार्य लाभलं आणि हा घाट होण्यासाठी आपण मदत केली, तर या बाबतीत आपलं काय मनोगत आहे? नमस्कार। सर्वप्रथम मी आज भैरवनाथ उत्सव कमिटी यांचं सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि जे गावातले ग्रामस्थ आहेत त्यामध्ये गुंडरे, कुराडे, रंधवे, पहिले भोसले, रानवडे हे जेवढे काही लोक आहेत, तर त्यांच्या माध्यमातून आज भैरवनाथ उत्सव कमिटीतून चांगल्या प्रकारे घाटाचं काम चालू आहे आणि आमच्या रंधवे कुटुंबियाच्या माध्यमातून आमच्या ज्या शेताच्या जागेमधून गावाच्या घाटासाठी ही जी जागा उपलब्ध केलेली आहे आणि त्यासाठी म्हणजे हे सर्वांचंच योगदान आहे आणि असा चांगला सुसज्ज असा घाट तयार केलेला आहे आणि माझं एक सर्व पंचक्रोशी तिथल्या लोकांना आव्हान आहे, शेतकऱ्यांना, गाडामालकांना, की तुम्ही उत्स्फूर्तपणे या ठिकाणी यावं आणि आपले गाडे घेऊन इथं भैरवनाथ उत्सव कमिटीला असं भरघोस असं गाडे पळवून या ठिकाणी सहकार्य करावं ही विनंती करतो। आळंदीतल्या सर्व देणगीदारांनी उत्सव कमिटीला सहकार्य केलं, तसंच देवस्थानांनी सहकार्य केलं, त्यांचं देवस्थानच्या भैरवनाथ उत्सव कमिटीच्या वतीनं आभार मानतो। आळंदी देवाची येथील श्री तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे बैलगाडा उत्सवाची जोरदार तयारी चालू आहे। काळ भैरवनाथांचा उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरणार आहे। मोठ्या प्रमाणात रोख स्वरूपाची बक्षिसं आहेत, आपण माहिती घेऊयात। विश्वस्त आहेत प्रकाश गुंडरे पाटील, काय सांगाल, कशी तयारी चालू आहे आणि काय आहे नेमकी परिस्थिती? गेले 8 ते 10 दिवस झालं, सर्व गावातले तरुण एकत्र झाल्यानंतर सगळ्यांच्या विचारांनी घाटाच्या बैलगाड्याच्या शर्यतीची तयारी करण्याचा सगळ्यांनी निर्धार केला। त्याच्यानंतर आम्ही मीटिंग लावून 8-10 दिवस झाले कंटिन्यू, सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत सगळं घाटाचं काम चालू आहे। एक ते दोन दिवसामध्ये सगळं घाटाचं काम पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर मग बाकीचे कार्यक्रम होतील। 3 तारखेला बैलगाड्याच्या शर्यतीचं टोकणाचा कार्यक्रम आहे, 4 तारखेला बैलगाड्याच्या शर्यती होतील। तरुण शेतकरी मित्र शैलेश रानवडे इथे आहेत। शैलेशराव, काय सांगाल, या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणातला हा घाट आहे, याच्या घाटाची दखल वृत्तमाध्यमांनीही घेतली, पत्रकारांनीही घेतलेली आहे, तर कशी तयारी चालू आहे, नेमका घाट कसा आपण करून घेत आहे? घाटाची तयारी म्हणजे ज्या पद्धतीने घाट हवा आहे त्या पद्धतीने चालू आहे। बैलांना धावताना त्रास नाही व्हावा, बैल इकडे तिकडे जाऊन बैलांनाही जावं नाही, या पद्धतीने घाटाची व्यवस्था चालू आहे। ती व्यवस्था आमचे प्रकाश गुंडरे, राजीव गुंडरे यांच्या माध्यमातून चालू आहे। या दोघांच्या मार्गदर्शनाखाली घाटाचं काम चालू आहे आणि हे चांगल्या पद्धतीने आणि चांगलं सुसज्ज असं काम पूर्ण होणार आहे आणि होत आहे। 2-3 दिवसामध्ये घाटाचं काम पूर्ण होईल आणि घाट धावपट्टीसाठी तयार राहील। आळंदीतील शेतकरी वर्गातले युवक तरुण हे उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी देत आहेत। माजी नगरसेवक विष्णू वाघमारे या ठिकाणी आहेत। वाघमारे, काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी शासनाच्या अधीन राहून त्या नियमाचं पालन करत आपण या ठिकाणी बैलगाडा शर्यत घेणार आहोत, कशी परिस्थिती आहे? आपल्याला कलेक्टर साहेब प्रांत साहेबांनी याप्रमाणे आदेश दिला आहे
म्हणजे शासनाने ज्याप्रमाणे आपल्याला घाट भरवण्याची परवानगी दिली त्याप्रमाणे सगळ्यांच्या शेतकऱ्यांची सोयी सुविधा बैलगाड्यांच्या बैलगाडी बैलाची जी आरोग्य तपासणी वगैरे जे नियम घालून दिले त्याप्रमाणे सगळी करण्याची आमची योजना आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही करू आणि कोरोनाचं जे सावट आहे त्याला अधीन राहून आम्ही हा घाट भरवत आहे. दुसरे आपले सहकारी आहेत बोराटे आपण काय सांगाल 435 फूट लांबीचा हा घाट आहे खेड तालुक्यातील एक नंबरची धावपट्टी बनेल अशी अपेक्षा शेतकरी लोकवर्ग या ठिकाणी व्यक्त करतायत. चरवलीच्या घाटानंतर या ठिकाणी बरेचसे गाडा मालक या ठिकाणी खास घाट पाहण्यासाठी येणार आहेत अशी माहिती आहे काय सांगाल आपण. प्रथमतः नमस्कार. शुक्रवारी आळंदीतील सर्कल ऑफिसर मंडलाधिकारी मॅडम यांनी घाटाची पाहणी केलेली आहे. घाटाची पाहणी केल्यानंतर त्यांच्या परवानगीने आपला घाट आपला 4 तारखेला बैलगाड्याच्या शर्यती 3 तारखेला भव्य टोकन आहे. न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज 24 तास आळंदी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.